गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पेपर क्रमांक 5 मानवी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 1 मानवी भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा आणि मानवी भूगोलाचं महत्व या संदर्भामध्ये आपण आढावा घेतला. आज आपण या विषयातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या या संदर्भामध्ये थोडा आपण आढावा घेणार आहोत. या जागतिक लोकसंख्या संदर्भामध्ये आपल्याला 3-4 घटकांचा उल्लेख करता येईल. क्रमांक 1 जागतिक लोकसंख्येची वाढ, क्रमांक 2 जागतिक लोकसंख्येचं वितरण, क्रमांक 3 जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि इतर ज्या रचना आहेत त्या रचनांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. तर आज आपण जागतिक लोकसंख्येचं वितरण या संदर्भामध्ये थोडक्यात आपण आढावा घेऊया. मित्रांनो, जागतिक लोकसंख्येचं वितरण जे आहे ते वितरण अतिशय विषम प्रकारचं आहे. जगाच्या काही भागामध्ये लोकसंख्येची घनता किंवा दाटी जास्त आहे, काही भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे आणि काही प्रदेश हा लोकसंख्या विरहित आहे. तर या ठिकाणी जागतिक लोकसंख्येचं वितरण अतिशय विषम असमान प्रकारचं आहे. यामध्ये आपल्याला व्यवहारामधलं एखादं उदाहरण देता येईल की आपण जर एखाद्या महासागरामध्ये एखादा दगड आपण टाकला गेला आणि या दगडाच्या भोवताली जसं वलय समप्रमाणात पसरलं जातं तसं या जगामध्ये लोकसंख्येचं वितरण हे विषम समप्रमाणात नसून विषम प्रमाणात झालेलं आहे. जसं जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी जास्त आहे तसं खंडामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची विषमता दिसून येते. आणि मग आपण असं सर्वसाधारणपणे असं म्हटलं तर की पृथ्वीचा 50% भाग हा जवळजवळ मानव विरहित आहे, 25% भागामध्ये अति जास्त लोकसंख्या आहे आणि उर्वरित जे 25% भाग आहे त्या भागामध्ये विरळ लोकवस्ती आहे. आणि हे जे लोकसंख्येचं जे वितरण आहे या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. या घटकामध्ये आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करता येईल की भौगोलिक घटक, धार्मिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक, लोकसंख्या शास्त्रीय घटक असे अनेक घटक हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. एखाद्या प्रदेशावर एखादा घटक प्रभाव टाकत असतो, काही प्रदेशावर अनेक घटकांचा प्रभाव या जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर असतो. त्यापैकी आपण आज या जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो भौगोलिक घटक आहे या भौगोलिक घटकांचा या ठिकाणी आपल्याला ऊहापोह करता येईल. तर या ठिकाणी भौगोलिक घटकामध्ये अनेक घटकांचा उल्लेख केला जातो. भौगोलिक घटक ज्या ठिकाणी अनुकूल असतात त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण किंवा लोकसंख्येची घनता जास्त असते, ज्या ठिकाणी भौगोलिक घटक हे प्रतिकूल असतात त्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण अतिशय कमी असतं. आता भौगोलिक घटकामध्ये आपल्याला विविध घटकांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये क्रमांक 1 भूरचना किंवा त्याला आपण रिलीफ असं म्हणता येईल. म्हणजे भूरचना म्हटलं की पृथ्वीचा भूपृष्ठभाग आणि या पृथ्वीच्या भूपृष्ठावर जे द्वितीय श्रेणीचे जे भूमिस्वरूप आहे त्या द्वितीय श्रेणीच्या भूमिस्वरूपामध्ये आपणाला पर्वत, पठारे आणि मैदाने या 3 घटकांचा उल्लेख करता येईल. या 3 घटकापैकी पर्वत आणि पठारे हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात